अवनीश प्रस्तुत जुन्या आणि नवीन नाट्यगीतांचा सुरेल आविष्कार नाट्यरंग शनिवार दिनांक 1 जून रोजी निवारा वृद्धाश्रम नवी पेठ येथे, प्रवेश विनामूल्य। BRT मार्गाच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीच मंगळवारी स्थायी समिती सभागृहाला टाळे ठोकले। भाजप नगरसेवकांनी अशा पद्धतीने केलेल्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली। स्वारगेट ते कात्रज या BRT मार्गावर आतापर्यंत 92 कोटींचा खर्च झाला आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत, त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत। प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने नगरसेवक राजेंद्र शेळीमकर यांनी स्थायी समिती सभागृहाला टाळे ठोकून आंदोलन केले, त्यामुळे स्थायी समितीची बैठक सुरू कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला। अखेर स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले आणि आयुक्त सौरव राव यांनी शेळीमकर यांची भेट घेऊन रखडलेली कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर शेळीमकर यांनी त्यांचे आंदोलन मागे घेत सभागृहाचे टाळे उघडले। कात्रज ते स्वारगेट ते कात्रज BRT मार्ग 2017 70 कोटीचं टेंडर काढून अर्बन डिझाईन नवीन करून सायकल ट्रॅक आणि फुटपाथची दुरुस्तीचं किंवा जुनं तोडून नवीन करण्याचं काम चालू आहे। अनेक वेळा त्या कामाच्या संदर्भामध्ये मी असेल, त्या भागातले सर्व सभासद असतील, सर्व पक्षाचे नगरसेवक असतील, त्यांनी सातत्यानं प्रशासनाला त्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये कुठे केली पाहिजे काम आणि कुठं नाही केली पाहिजे या संदर्भात मी सूचना केली आहे। परंतु स्वारगेटवरनं जाताना लक्ष्मीनारायण चौकामध्ये अजून पण मृत्यूचा सापड्यासारख्या परिस्थिती आहेत। रोज तिथे ॲक्सिडेंट होतात। तिथनं पुढे गेलं की पुष्पमंगल चौकामध्ये, दिगड चौकामध्ये, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पद्मावतीच्या तिथे, शंकर महाराज मठाच्या तिथे, अशा ठिकाणी त्या काम करणं गरजेचं होतं। परंतु असं न होता ज्या ठिकाणी आवश्यकता नाही, म्हणजे कात्र डेअरीचा परिसर असेल, वाळवेकर लॉनचा परिसर असेल, त्या ठिकाणी चांगले असलेले फुटपाथ, चांगले असलेले सायकल ट्रॅक, चांगले असलेली ग्रीनरी किंवा बफर झोनमध्ये चांगले असलेले मधले आयलंड सगळं सुस्थितीत असताना सगळं तोडलं आणि तकलादू पद्धतीचं झिकझॅकचे ह्याच्यामध्ये लोखंडामध्ये स्टीलमध्ये ते हे केले, बॅरिकेड केले। त्यामध्ये स्वारगेट ते कात्रजमध्ये आत्तापर्यंत जवळपास 7-7 तरुणांचा, नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि गंभीर दुखापत झालेली 25-30 नागरिकांची झाली आणि सातत्यानं किरकोळ दुखापत होणारे जी ज्याची पोलीस खात्यामध्ये नोंद नाही अशी किरकोळ दुखापती होणार आहे। हजारो ॲक्सिडेंट्स त्या भागामध्ये झाले। ते सगळं होत असताना आम्ही अनेक वेळा महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये असेल, स्थायी समितीमध्ये असेल, हा प्रश्न विचारला गेला प्रशासनाला की जिथं आवश्यकता आहे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंटचे स्पॉट आहेत, ज्या ठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही अशा ठिकाणी तुम्ही हा जो खर्च करताय तो त्या ठिकाणी करा। परंतु असं न होता चुकीच्या ठिकाणी काम केलं गेलं, अनेक वेळा प्रशासनाच्या मागे लागून पण ऐकलं गेलं नाही। आत्ता एक परत पुन्हा एकदा 170 तिथं काम केलं गेलं नाही। उरलेल्या कामाच्या संदर्भात चौकशी केली असता प्रशासनानं सांगितलं पुन्हा बजेट संपल्यामुळं पुन्हा एक टेंडर लावलं, पुन्हा 22 कोटीचं टेंडर लावलं। मार्चला वर्ष संपायच्या अगोदर एक स्थायी समितीमध्ये टेंडर मान्यता देण्यात आली। ती 22 कोटीचं टेंडर होतं, ती दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये सांगितली। परंतु तेही काम सुरू झालेलं 3 महिने झाले। पद्मावतीला असा स्पॉट आहे तिथं रोज त्या ठिकाणी धोकादायक असं ते स्पॉट आहे, तिथं ॲक्सिडेंट होतात आणि त्या ठिकाणी अजून पण BRT मार्गामध्ये 2-व्हीलर जातील। अनेक वेळा सांगितलं, अनेक तुमच्यासारख्या माध्यमांनी वर्तमानपत्रांनी छापलं, तुमच्यासारख्या माध्यमांनी प्रशासनाला, नागरिकांना त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उठवला, परंतु आज ताकद केलं नाही। आज स्थायी समिती असल्यामुळे मागच्या स्थायी समितीमध्ये मी असा एक विषय काढला की त्या पद्मावतीला ज्या स्पॉट आम्ही सातत्याने सांगत होतो त्या स्पॉटवरती एका तरुणाचा मृत्यू झाला, PMT खाली तो चेंगरला गेला, त्या तिथं जागा अपुरी असल्यामुळे किंवा BRT चुकीच्या कामामुळे। सातत्या मागच्या जर समितीला मी तो प्रश्न विचारला तरी त्यांनी तातडीनं ते तिथं दुरुस्त्या करणं किंवा तिथला रस्ता करणं, व्यवस्था करणं गरजेचं होईल। परंतु आज ताकद केलं नाही। आज स्थायी समिती असताना त्यांनी आज सकाळी तिथं पोकलेन लावलं आणि आत्ता काम सुरू केलं। परंतु सातत्यानं जर हा त्यांनी लक्ष दिलं नाही, असं जर त्यांनी वर्क ऑर्डर दिल्या जर कामाला सुरुवात केली असती तर त्या एका तरुणाचा जीव असला असता। आज तुम्ही आयुक्तांना काय मागणी केली या संदर्भात? त्यांना तीच मागणी केली ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण 3 महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर दिली, ती वर्क ऑर्डर दिल्या असताना जो धोकादायक स्पॉट आहे तो त्यांना करण्यासाठी सूचना अनेक वेळा केल्या होत्या, तो केला नाही। तो स्पॉट धोकादायक त्यांनी व्यवस्थित केला नसल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, तरी प्रशासनाला जाग येत नाही। अनेक वेळा आम्ही प्रश्न उपस्थित केले असतील किंवा आमच्या नेत्यांनी पण अनेक वेळा सांगितले, त्या भागातल्या नगरसेवकांनी अनेक वेळा त्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला, परंतु प्रशासन
ते काम करतं का, त्याचं प्रशासनाचं कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही हेच आम्हाला आजपर्यंत कळलं नाही. आम्ही त्यासाठी कोणाचं ह्या सर्वांचं लक्ष वेधावं आणि तातडीने तिथं उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना चांगल्या पद्धतीचा रस्ता आणि रस्ता क्रॉसिंग चालणारे फुटपाथ अशी ती चांगले करावे, त्यासाठी मी आज स्थायी समितीला टाळा लावून आंदोलन केलं.